संपूर्ण देश में कोविड 19 की वापसी हो रही है। कोविड 19 के चलते केंद्र और राज्य सरकार चिंतित है, तो वही रोजाना कोरोना मरीजों की संख्या में अच्छा खासा इजाफा हो रहा है, जिसके चलते सावनेर तहसील में 51 मरीजों के पॉजिटिव पाने पर हड़कंप मच गया। आपको बता दें कि 22 छात्रों समेत 51 लोग संक्रमित पाए गए हैं, जिसकी जानकारी तहसीलदार चैताली दराड़ी ने दी। आपण जर आता एक महिना दोन महिन्यापासूनची हिस्ट्री पाहिली तर प्रचंड प्रमाणात लोकांमध्ये शैथिल्य आलं होतं। इनफॅक्ट सामान्य लोकांना तर कोरोनाची भीतीच राहिली नव्हती आणि मेजर रिझन तर हेच आहे की जे मेन प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे यांचं सामान्य जनतेकडून पालन न झाल्याने हा आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे हे दिसून येत आहे। याच्याकरता आपण सावनेर तालुक्यात परत एकदा प्रिकॉशन्स घेणे चालू केलेलं आहे। याकरता आपण आतापर्यंत नगर परिषद कडनं दंडाबाबत प्रचार प्रसार केला जात होता आणि आता आपण दंडात्मक कारवाया चालू करणार आहे। जे लोक कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं उल्लंघन करतील अशांना दंड केला जाणार आहे। त्याच्यानंतर आपण जे मंगल कार्यालय आपण आता बघतोय, लग्नाचा सीझन आहे आणि लग्नाच्या सीझन मध्ये कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग किंवा मास्कचं पालन न होता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, तर आता आम्ही मंगल कार्यालयांवर पण कारवाई करणार आहे आणि सदर मंगल कार्यालयाची कारवाई म्हणजे त्याची जबाबदारी मंगल कार्यालयाच्या मालकावरती निश्चित करण्यात येऊन मालकाला दंड व 7 दिवस लॉन बंद करण्याचा आदेश देण्यात येणार आहे। त्यानंतर आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आता वाढवतोय, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या टीम आपण वाढवलेल्या आहेत, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यवस्थित प्रकारात आपण करणार आहोत। कंटेनमेंट झोन जे आता एक घरापर्यंत आपण मर्यादित ठेवले होते तसं न करता आपण आजूबाजूचे 2-3 घर हे करून परत एकदा थोडा मोठा कंटेनमेंट झोन करणार आहोत।